विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 या पुस्तकातील ट्रिग्नोमेट्री चॅप्टर प्रॅक्टिस सेट 8.1 घेतोय. यातला थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. इन ट्रायंगल एलिमेंट अँगल एल इज ऑफ 50 डिग्री, अँगल एम इज ऑफ 40 डिग्री अँड अँगल एम हा 90 डिग्रीचा आहे. आपल्याला साइन 50, कॉस 50, टॅन 40 आणि कॉस 40 असे चार अँगल्स विचारलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कोणते रेशो विचारले ते आपण लिहून घेऊ. साइन 50, कॉस 50, टॅन 40 आणि कॉस 40. आता 50 आहे किंवा 40 किंवा थीटा अँगल आहे किंवा कोणता आहे याचा विचार न करता फक्त साइन विचारलंय की कॉस, त्याप्रमाणे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. याप्रमाणे रेशो लिहून घ्यायचे. टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड आणि कॉस इज अगेन इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता अँगल 50 बघायचा. 50 च्या अपोजिट साइड कोण आहे? 50 च्या अपोजिट आहे MN. आणि हायपोटेनियसचं नाव काय आहे? तर हायपोटेनियस आहे LN. याप्रमाणे नाव लिहून घ्यायची. पुन्हा एकदा अँगल 50 साठी ऍडजसंट कोण आहे? ऍडजसंट आहे LM. आणि हायपोटेनियस कोण आहे? LN. याप्रमाणे नाव लिहायची. आता अँगल 40 साठी, 40 साठी अपोजिट कोण आहे? LN. आणि ऍडजसंट कोण आहे? MN. त्यानंतर पुन्हा एकदा 40 साठी ऍडजसंट कोण आहे? MN. आणि हायपोटेनियस आहे LN. याप्रमाणे नाव लिहायची. अपोजिट म्हणजे समोरील बाजू आणि ऍडजसंट म्हणजे लगतची बाजू. याप्रमाणे पहिल्यांदा आपण चार रेशोज जे विचारले होते ते लिहिले. मग त्यांच्यासाठी कोणती साइड अपॉन कोणती साइड असते हा फॉर्म्युला आपल्याला पाठ असायला पाहिजे. आणि मग डायग्राम मध्ये बघून त्यांच्या अपोजिट कोण आहे, ऍडजसंट कोण आहे याप्रमाणे नाव लिहायची. इथे आपला तिसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे.